आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि महाराष्ट्रातला एक गाजत असलेला मुद्दा असा आहे की महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे आणि एक विशेष अधिवेशन घेण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र लिहिल्याचं कळतं. सूत्रांनी माहिती दिली आहे, साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर महिला सुरक्षा संदर्भात अधिवेशनात चर्चा करण्यासाठी हे अधिवेशन बोलवावं असं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सुचवलं आहे. मात्र अशा प्रकारे राज्यपालांच्याकडून अधिवेशन बोलावण्याच्या संदर्भात कायदेशीर अधिकार किंवा काही कायदेशीर तरतुदी आहेत का, हा मात्र प्रश्न आहे. किंवा हा मुद्दा सरकारकडून उपस्थित केला जाऊ शकतो, कारण राज्यपाल सुचवू शकतात पण राज्यपाल आदेश देऊ शकत नाहीत असं सूत्रांचं म्हणणं आहे. पण विशेष अधिवेशन घ्यावं, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न मोठा आणि गंभीर आहे असं राज्यपालांनी या पत्रात लिहिल्याचं कळत आहे. अधिक माहिती घेऊयात, उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, राज्यपालांनी या पत्रात काय लिहिलंय? राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र लिहिलेलं आहे, त्यासंदर्भात विधिमंडळात चर्चा व्हावी आणि त्यासाठी एक विशेष अधिवेशन बोलावं अशी मागणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला केलेली आहे. हे पत्र अजून उघड झालं नसलं तरी सूत्रांकडून अशी माहिती मिळालेली आहे की एक विशेष अधिवेशन बोलवावं आणि त्या विशेष अधिवेशनामध्ये महिला सुरक्षा संदर्भात सर्व चर्चा जी आहे सर्व ती व्हावी आणि जेणेकरून एक शक्ती कायदा असेल किंवा इतर अधिक सुरक्षा कशी करता येईल महिलांच्या दृष्टिकोनातून त्या संदर्भात मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे. मात्र असं पत्र जेव्हा मुख्यमंत्री कार्यालयाला पोहोचलं त्यानंतर महाविकास आघाडीकडनं देखील एक प्रतिप्रश्न जो आहे तो विचारला जातो आहे की राज्यपालांना अशा प्रकारे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे का, कायद्यात तशी तरतूद आहे का, असा देखील प्रश्न विचारला जातो. त्यामुळे राज्यपालांच्या पत्रावरून आता पुन्हा एकदा मोठा वाद जो आहे तो निर्माण होण्याची शक्यता आहे. जशी राज्यपालांनी मागणी केलेली आहे त्यानुसार विशेष अधिवेशन राज्य सरकार बोलवणार का आणि त्यामध्ये महिला सुरक्षा संदर्भात चर्चा जी आहे सर्व विरोधी पक्षांसोबत करणार का, हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे. ज्या प्रकारे आता मागे पावसाळी अधिवेशन झालं त्यावेळेला एक मागणी केली जात होती, ती मान्य देखील केली गेली होती की विशेष अधिवेशन बोलवलं जाईल ते विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी घेतलं जाईल. मात्र सध्या महिला असुरक्षतेच्या कारणावरून किंवा महिलांच्या सुरक्षेसंदर्भात विशेष अधिवेशन बोलावं अशी मागणी राज्यपालांकडून केली जाते. ती मागणी आता राज्य सरकारकडनं मागणी मान्य होते का हे आता पाहावं लागेल. उदय, शेवटचा प्रश्न, राज्यपालांचं पत्र औपचारिकपणे सरकारला मिळालंय आणि सरकारनं त्याला औपचारिकपणे उत्तर पाठवलंय? अजून त्यांना तसं कुठलंही उत्तर जे आहे राज्यपालांना व मुख्यमंत्री कार्यालयाकडनं पाठवण्यात आलेलं नाहीये. मात्र असं पत्र मिळाल्याची खात्रीशीर माहिती जी आहे ती मात्र मिळालेली आहे. पत्र मिळालेलं आहे, मात्र पत्र मिळाल्यानंतर राज्यपालांना असा अधिकार आहे का की अधिवेशन बोलवलं पाहिजे म्हणून त्या संदर्भात प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातो आहे. आता राज्य सरकारकडनं राज्यपालांना काय उत्तर दिलं जातं हे देखील पाहावं लागेल. ठीक आहे, उदय तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यामध्ये पुन्हा एकदा भला मोठा पत्र प्रपंच. यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमत.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा.